कोपरगाव नगरपालिकेने मागील एक दीड महिन्यापूर्वी शहरातील जे मुख्य रस्ते होते त्या रस्त्यावरती बहुतांशी टपरीधारकांना सूचना देऊन ते अतिक्रमण हटवलेली आहे। हे अतिक्रमण हटवत असताना काही टपरी धारकांनी विरोध केला, कार्यवाही करण्यास मज्जाव केला, म्हणून त्यांच्या विरोधात आम्ही रजिस्टर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हाही दाखल केलेला आहे। मध्यंतरच्या काळामध्ये आम्ही जे काही शहरातले मुख्य रस्ते होते त्या रस्त्यावर नगरपालिकेला जी काही सेवा उपलब्ध करून द्यावी लागतील, त्याचबरोबर वाहतुकीच्या दृष्टिकोनातून ज्यांचे अडथळे निर्माण होतात असे टपऱ्या, त्याचबरोबर जे काही शेड आहेत ते काढण्याबाबतचे जे काही कायद्याने आम्हाला जे अधिकार प्राप्त झालेले आहेत कलम 179 आणि 180 अंतर्गत, त्यानुसार त्यांनी ते 3 दिवसात काढावे असे आम्ही त्यांना रजिस्टर नोटिसा पण दिलेले आहेत। आणि त्याचबरोबर ठिकठिकाणी जिथं अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही यापूर्वी झाली होती त्या ठिकाणी पूर्ववत लावू नये म्हणून आम्ही फ्लेक्स बोर्ड लावून त्यांना सूचना पण केलेल्या होत्या, परंतु आता अशी लोकांची अशी एक धारणा झाली आहे की त्यांना नोटीस देऊन त्यांना वेळोवेळी सूचना देऊनही त्यात त्यांच्या मानसिकतेमध्ये काही कोणताही बदल होत नाही, तर असे टपरीधारक किंवा अतिक्रमण धारकांविरुद्ध नगरपालिका येत्या काही दिवसात धडक अशी मोहीम हाती घेणार आहे। मी परत एकदा त्यांना आव्हान करू इच्छितो की या कारवाई दरम्यान जी काही आपण अतिक्रमण आपली जी वस्तू आहे किंवा जी जिन्नस आहे किंवा आपली टपरी आहे ती नगरपालिका जप्त करणार आहेत आणि आपल्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करणार आहे, तर अशा स्वरूपाची कारवाईला सामोरी जाण्याऐवजी त्यांनी आपल्याला नोटीस प्राप्त झालेली असेल तर त्या नोटीसचा आदर राखून कृपया आपण त्या ठिकाणून आपले अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा येत्या काही दिवसात नगरपालिका त्यांच्या विरोधात रीतसर कारवाई करणार आहे। अलीकडे बस स्टँड परिसरामध्ये काही जी काही दुकानं आहेत मोठ्या प्रमाणात त्यांनी शेड टाकलेले आहेत, फरसांची दुकानं असतील, काही विक्री प्रोडक्ट विकणारी दुकानं आहेत, चहाच्या टप्प्या आहेत, वडापाववाले आहेत, तर अशा लोकांना सुद्धा आम्ही हे नोटीस आता दिलेले आहे। त्यांना पण मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं जे काही बेकायदेशीर अतिक्रमण केलेलं आहे तर ते आपण काढून घ्यावेत। आज त्यांनी त्यांचं जे काही बेकायदेशीर अतिक्रमण केलेलं आहे तर ते आपण काढून घ्यावेत। आज आमचे काही कर्मचारी त्यांना नोटीस टाकवण्यासाठी गेले होते, परंतु त्यांनी ती घेण्यासही मज्जाव केला आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे काही कायदेशीर त्यांना कोर्टाने त्यांना प्रोटेक्शन दिलेले असं त्यांचे ओरली म्हणणं आलेलं आहे, तर त्यांनी त्यांचं जे ओरली म्हणणं लेखी स्वरूपात द्यावे, त्याला निर्माण कोर्टात जे काही आदेश पारित केलेले असेल कायदेशीर त्यांना जर पुढे प्रोटेक्शन मिळालं असेल तर त्याचे जे काही पुरावे आहेत ते आम्हाला उपलब्ध करून देणं हे त्यांची जबाबदारी आहे। जर आम्हाला ते तसे पुरावे उपलब्ध करून दिले नाही तर आम्ही त्यांच्या विरोधातही कायदेशीर सर्व मार्गाचा वापर करून त्यांचे जे काही आमच्या नगरपालिकेच्या जागेवर जे काही अतिक्रमण झालेलं आहे तर ते काढण्याबाबत कारवाई, ठोस अशी कारवाई आम्ही हाती घेणार आहे। मी त्यांना या निमित्ताने आवाहन करू की कृपया आपण प्रशासनाला सहकार्य करा आणि आपण आपले जे काही अतिक्रमण केलेले आहे ते तात्काळ आपण काढून घ्यावे। त्याचबरोबर आता अलीकडे जे शासनाने हॉकर्स पॉलिसी जी जाहीर केली आहे त्या अनुषंगाने येत्या काही दिवसातच आम्ही पुढच्या आठवड्यात त्याची जी समिती आहे त्याचा अध्यक्ष मी आहे, त्या समितीमध्ये माननीय पोलीस निरीक्षक साहेब आहेत, नंतर वाहतूक शाखेचे पोलीस विभागाचे अधिकारी आहेत, त्याचबरोबर आमचे नगर सल्लागार आहेत, आरोग्य अधिकारी आहेत, या सर्व अधिकाऱ्यांची आणि त्याचबरोबर हॉकर्स जे आहेत त्यांचे 8 सदस्य त्याच्यावर आहेत त्याची नियुक्ती यापूर्वीच झालेली आहे, तर आम्ही त्यांची येत्या काही दिवसात त्यांची मीटिंग बैठक लावणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये शहरात हॉकर्सला कशी दिशा देता येईल याबाबत आम्ही थोडं नियोजन करत आहोत। परंतु आता मी या सर्वांना विनंती करतो की ज्या ठिकाणी आम्ही रजिस्टर नोटिस दिलेली आहे
ते अतिक्रमण आपण तात्काळ कारवाई काढावी, अन्यथा नगरपालिका कारवाई करेल आणि याचा जे काही परिणाम होतील त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित अतिक्रमण धारकांची आहे. ज्या बजावलेल्या आहेत त्या आमच्या सर्वे अंती आम्ही त्या नोटिसा बजावलेल्या आहेत आणि सर्वेमध्ये बहुतेक अतिक्रमण आम्ही कव्हर केले आहे. सर्वेच्या अभावी जर काही अतिक्रमण शिल्लक असेल काही भागांमध्ये तर त्याचा पण सर्वे करून आमचा डेटा आम्ही तयार केला. जवळपास 300 अतिक्रमण धारकांचा आमचा डेटा आम्ही तयार केलेला आहे. त्याच्यापैकी 160 लोकांच्या आम्ही नोटिसा तयार करून आज पाहिजे तर आम्ही 120 दरम्यान नोटिसा सर्व पण केलेल्या दिलेल्या आहे लोकांना आणि उर्वरित सर्व यांना आम्ही नोटिसा देणार आहोत. वास्तविक कायदेशीररित्या त्यांना नोटीस देणं आवश्यक पण नाही, कारण कायद्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की कोणत्याही रस्त्यावर अशा स्वरूपाचं अतिक्रमण त्यांना प्रक्षेपित करता येत नाही. त्यांना विना नोटीस पण आम्ही कारवाई करू शकतो, पण मागील अतिक्रमणाच्या निर्मूलनाच्या वेळेस काही लोकांचं असं म्हणणं होतं का बा अचानक आमच्यावर कारवाई झाल्यामुळे आम्हाला आमचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, तर आम्हाला कमीत कमी इंटिमेट होणं आवश्यक होतं. त्यानुसार आम्ही त्यांना सूचना देण्याबरोबर योग्य ती सर्व खबरदारी घेतलेली आहे. सर, कोणकोणत्या भागात तुम्ही नोटिसा दिले? विशेषतः पालखी रस्ता तर छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असेल, बस स्टँड परिसर असेल, नंतर पुढे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील पण आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत. येवला रोड, त्याचबरोबर धारंगा रोड, अशा जवळपास शहरातल्या ज्या वर्दळीचे जे भाग आहेत त्या सर्वच ठिकाणी आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत.